आता आपण बघणार आहोत शाब्दिक उदाहरण कसं तयार करायचं, त्याची मांडणी कशी करायची आणि उदाहरण कशा प्रकारे सोडवायचं। आता फळ्यावर बघा, एका रांगेत मी पाच चांदण्या काढल्या, एका रांगेत पाच चांदण्या, अशा किती रांगा काढल्या आहेत, किती ओळे काढल्या आहेत, एक दोन तीन चार, एका ओळीत पाच चांदण्या तर चार ओळीत किती चांदण्या, असं उदाहरण आपल्याला विचारतात। एका ओळीत पाच चांदण्या तर अशा चार ओळीत किती चांदण्या, मग या उदाहरणाची आपल्याला मांडणी करायची। मग आपण काय करणार, एका ओळीतील चांदण्या, एका ओळीतील चांदण्या, किती चांदण्या एका ओळीत सांगा बर, अगदी बरोबर, एका ओळीत पाच चांदण्या, एका ओळीत पाच चांदण्या। मग आपण सगळ्यात अगोदर वरती पाच लिहिणार। आता किती ओळी आहे, पाच चांदण्यांच्या किती ओळी आहे, अशा चार ओळी, म्हणून आपण चार अंक खाली लिहिणार। एका रांगेत पाच चांदण्या अशा चार ओळी, मग दोघांचे मिळून एकूण चांदण्या किती, एकूण चांदण्या, म्हणजेच आपलं आता जे उत्तर येणार त्याला आपण गुणाकार म्हणणार। आता मला सांगा आपल्याला काय करायचंय, पाचाचा पाढा आपल्याला चारापर्यंत म्हणायचा, म्हणजेच पाच अंकाची आपल्याला चार वेळा बेरीज करायची, पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच, पाच आणि पाच दहा, दहा मध्ये पाच मिळवले पंधरा, पंधरा मध्ये पाच मिळवले वीस, म्हणजेच पाच चोक वीस, आपलं उत्तर किती आलं, वीस। मग या प्रकारे आपल्याला प्रत्येक गणिताची मांडणी करायची असते। कुठलंही गणित लिहिताना आपल्याला काय विचारलं आहे हे अगोदर समजलं पाहिजे आणि कोणत्या दोन अंकांची गुणाकार करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे, म्हणजेच आपल्याला उदाहरण सोडवणं अगदी सोपं असतं। आपण अजून एक उदाहरण बघूया। आता आपण काय करणार बघा, एका ओळीत तीन गोल तीन चेंडू, एका ओळीत तीन चेंडू, याप्रमाणे आपण आता सांगा मला आता उदाहरण कसं तयार होईल। एका ओळीत, एका ओळीत तीन चेंडू, किती चेंडू घेतले आपण एका ओळीत, तीन चेंडू, तर अशा किती ओळी आहेत आपल्याजवळ, एक दोन तीन चार आणि पाच, तर अशा पाच ओळीत किती चेंडू, पाच ओळीत किती चेंडू, अगदी बरोबर, हे झालं आपलं उदाहरण। आता हे उदाहरण आपल्याला मांडणी करून सोडवायचं आहे। मग आपण काय करणार, सर्वात अगोदर एका ओळीतील चेंडू, एका ओळीतील ओळीतील चेंडू, किती चेंडू एका ओळीत सांगा बरं, तीन, अगदी बरोबर, गुणिले अशा किती ओळी आपल्याजवळ, ओळींची संख्या किती आहे, एका ओळीत तीन चेंडू अशा पाच ओळी, म्हणजेच आता आपल्याला एकूण चेंडू किती हे सांगायला येईल, एकूण चेंडू, म्हणजेच आपल्याला पाचाचा पाना पाढा तीनापर्यंत म्हणायचा असतो। तीन एक तीन, तीन दोन सहा, तीन त्रिकोण, तीन चौक बारा, तीना पाचे पंधरा, एकूण चेंडू किती झाले, पंधरा। आता अगदी याच प्रमाणे तुम्ही खालील उदाहरणं सोडवायची आहेत।